सरकार मध्ये अनेक वर्ष राज्यकर्ते म्हणून काम केलेलं आहे आणि त्या करताच आम्ही लोकांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला। फार कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्यांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि देशामध्ये काही राज्यांनी 2005 नंतरच्यांनाही पेन्शन सुरू केली अशा प्रकारच्या बातम्या मीडियामध्ये आणि वृत्तपत्रामध्ये आल्या आणि त्याच्यामुळे साहजिकच महाराष्ट्रातल्या पण 2005 नंतर लागलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना चालू करावी अशा प्रकारची मागणी आहे। तर त्या मागणीच्या संदर्भामध्ये सरकारने ताबडतोब मार्ग काढला पाहिजे, ताबडतोब निर्णय त्याच्यामध्ये घेतला पाहिजे आणि आंदोलन मागे घेऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे। दोघांनाही लोकांनाही समाधानी केलं पाहिजे आणि आंदोलनकर्त्यांना पण त्याच्यामध्ये समाधान दिलं पाहिजे अशा प्रकारची आम्ही विरोधकांनी मागणी केली। त्या संदर्भामध्ये मी काल त्यांना असं सांगितलं की ज्या 4-5 राज्यांनी सुरू केली, आपण बघितलं हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड अशा काही राज्यांमध्ये सुरू केली असं आपल्याला माहिती मिळाली आणि अशा बातम्या पण आल्या। आता त्यांनी सुरू केली ती कुठल्या पद्धतीनं केलेली आहे, जर ह्या बारक्या राज्यांना जुनी पेन्शन सुरू करणं जर परवडत असेल तर मग इतरांना, म्हणजे महाराष्ट्र तर प्रगत राज्य आहे, मग त्याच्यातून तोडगा निघाला पाहिजे असं माझं स्वतःचं मत। देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की आता जर आपण त्यांना लागू केली तर 2020 नंतर काय? पत्रकार मित्रांनो, तुम्हाला सगळी माहिती नसती आणि कुणाची नावं घेतात आणि काही करतात। 2005 देश पातळीवर देशात आणि राज्यात ही योजना बंद करत असताना जे ॲग्रीमेंट झालं, जे कोणी लीडर लोक होते, कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे मान्यवर होते, त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग निघाला अशी माझी माहिती आहे। पण आत्ता 2005 नंतर जे काम सर्व्हिसला लागलेले आहेत त्यांचंही म्हणणं बरोबर आहे। ते काय म्हणतात, ज्यांना पेन्शन मिळणार होती त्यांनी आमच्याबद्दलची चर्चा करून ॲग्रीमेंट केलं, हे ॲग्रीमेंट त्यांनी कसं केलं, त्यांनी आमचा कसा विचार केला नाही। त्यावेळेस 2005 नंतर जवळपास आता 2023 आलं, साधारण 2030 नंतर 2005 नंतरचे पण काही कर्मचारी अधिकारी रिटायर होतील आणि त्याच्यामुळं आता ते रिटायरमेंटचं वर्ष जसं जसं जवळ यायला लागलं बघता बघता 5-7 वर्ष निघून जातील आणि म्हणून त्यांनी त्या संदर्भातली मागणी केलेली आहे। मागणी करण्याचा जरूर त्यांना अधिकार आहे, सरकारला विचार करण्याचा अधिकार आहे आणि योग्य प्रकारचा मार्ग देखील सरकार मनामध्ये आणलं तर काढू शकतं एवढंच आमचं म्हणणं। अरे बाबा, राष्ट्रवादीने बंद केलं नाही, त्यावेळेस पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी होते आणि त्यावेळेसची जरा नीट माहिती घ्या 2005, त्या काळामध्ये सर्व देशामध्ये आणि सर्व राज्यामध्ये तो निर्णय झालेला होता। परंतु त्यावेळेस असणाऱ्या सगळ्यांना पेन्शन मिळणार होतं, त्याच्यामुळं सगळ्यांनी मान्यता दिली आणि त्याच्यानंतर आता जे लोकं लागत गेले 2006, 7, 8, 9, 10, 11, 23 आता त्यांना मात्र बाबा आपल्याला पुढं काय, आपल्याला पेन्शन मिळणार नाही, मग आपलं भवितव्य, आपल्या मुलामुलींचं भवितव्य काय, आपल्या परिवाराचं भवितव्य काय, असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि 3 राज्यांनी वेगळा निर्णय घेतला आहे, तशा पद्धतीनं आम्ही पण जर राज्यकर्ते असतो तर तोच विचार केला असता किंवा त्या राज्यांना परवडतंय तर काय मार्ग त्यांनी काढला, काहीतरी मार्ग तर काढला असेल। असं कुठल्याही राज्यकर्त्यांना कुठलाही निर्णय घेताना त्याचे सगळा विचारपूर्वक घ्यावा लागतो, तसा याही राज्याने घ्यावा। त्याचं कारण असं आहे की देशामध्ये ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे वाढ व्हायची, म्हणजे देशातल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना, त्याच्याशी शरदराव पवारांनी मुख्यमंत्री असताना लिंकअप केलं। साहेबांच्या नंतर पुन्हा आपल्या राज्यातल्या कामगार संघटनेच्या नेत्यांना केंद्रात वाढलंय आमचं काय अशी म्हणण्याची वेळ आली नाही, कारण त्याच्याशीच लिंकअप केल्यानंतर लगेच झालं नसेल, थोडंसं 6 महिने पुढं मागं झालं असेल, परंतु मार्ग निघाला आणि मागचेही पैसे देण्याचं काम झालं। असा जशा प्रकारे
एक चांगला निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या दूरच्या दृष्टीतनं झालेला होता, ते राष्ट्रवादीचेच होते. तशा प्रकारे आता पण पुढं अजून ती तो विषय येणार आहे, तो खरंच 7 वर्षांनी येणार आहे. परंतु 7 वर्षांनी जरी विषय येणार असला तरी त्याच्या संदर्भामध्ये कामगार संघटना आणि सरकार यांनी एकत्र बसावं आणि तातडीनं मार्ग काढावा. त्याच्यातनं आपण पेपरला वाचलं आहे, आम्ही पेपर तपासणार नाही. त्याच्यातनं मुलामुलींचं नुकसान होण्याचं प्रश्न आहे. काही जण म्हणतात दवाखाने बंद पडले, आजारी लोक असतात, खूप प्रश्न आहेत त्याच्यात. आता सगळेच मी सांगत बसत नाही. कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची नितांत गरज राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीनं आहे आणि म्हणून ह्याच्यातनं ताबडतोब मार्ग निघावा अशी आमची विरोधी पक्ष म्हणून भूमिका आहे.